गावच्या विद्यमान सरपंच मनीषाताई पवळे, माजी सरपंच सुरेखाताई पवळे, ग्रामपंचायत सदस्य सुप्रियाताई धोत्रे यांना विनंती की आपण पुढे यायचे. युवा नेते सन्माननीय आप्पासाहेबजी सुतार, आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. बोगाव गावचे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सचिन भाऊ मिरगे, आपलंही या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. सन्मान्य अमलजी पवळे, नवनाथजी पवळे, आपलंही या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. शिवभक्त सन्मान्य विनोदजी पाटणकर, आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. सन्मान्य सागरजी धुमाळ, आपलंही या ठिकाणी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. या ठिकाणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख सन्मान्य बाळासाहेबजी चांदेरे यांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचे. सन्मान्य रामदासजी मानकर, आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपल्या विनंती आहे की आपण पुढे यायचे. शिवराय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे या ठिकाणी मनापूर्वक हार्दिक स्वागत. पिरंगुड गावच्या माजी सरपंच सन्मान्य ललिताताई पवळे, विद्यमान सरपंच मनीषाताई पवळे, माजी सरपंच सुरेखाताई पवळे, सुप्रियाताई धोत्रे, या सर्व विनंती आहे सर्वांनी प्रतिमा पूजन करण्यासाठी पुढे यायचे. मोर्शी तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य सखाराम बापू मारणे यांना विनंती आहे की आपण प्रतिमा पूजन करण्यासाठी पुढे यायचे. दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. वर्षाबाई कंदरे यांना विनंती की आपण पुढे यायचे. सत्कारमूर्ती यांना विनंती की पुढे यायचे. सत्कारमूर्ती सन्मान्य पत्रकार दुर्गिबा कुंभार सर, आपणासही विनंती की आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी पुढे यायचे. सन्मान्य सत्कारमूर्ती प्रमोदजी मांडेकर, आपले या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत. आपणासही विनंती आपण त्या ठिकाणी दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमासाठी पुढे यायचे. आदरणीय सत्कारमूर्ती आदरणीय पत्रकार दोंडीबा कुंभार सर, आपल्या विनंती की आपण दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमासाठी पुढे यायचे. मारुंगे गावचे युवा नेते सन्मान्य मंगलशेठ कैरे, आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. सन्मान्य सागर जगदुमा, सन्मान्य रामदासजी मानकर, मंडळाला विनंती की आपण दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी पुढे यायचे. सन्मान्य बजरंगजी गोळे, आपलेही या ठिकाणी सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की सर्वांना विनंती आपण कृपया व्यास ठेवायचे. शेतकरी कामगार पक्षाचे शहर प्रमुख शहराध्यक्ष सन्मान्य नितीन भाऊ बनसोडे यांचंही या ठिकाणी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. महाराष्ट्र प्रदेशांचे अध्यक्ष सन्मान्य विवेकजी खैरे, आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य यशवंतजी पासलकर, सन्मान्य विकास पवार, सन्मान्य जीवन कोळेकर, सन्मान्य रमजान भागवान, सन्मान्य कुणाल पाडाळे, या सर्व मान्यवरांचं प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. सत्कारमूर्ती सुचित्रा साठे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपल्याच विनंती आहे की आपलं प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याच विनंती आपण पुढे यायचे. सन्मान्य पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्रजी इंगवले यांचंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्याच विनंती आहे की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमासाठी पुढे यायचे. सन्मान्य गणेशजी शेडगे, आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. सन्मान्य रामदासजी गोळे, आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यायचे. सन्मान्य रामदासजी मानकर, सागर शेत धुमाळ यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रतिमा पूजनासाठी पुढे यायचे. पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य गौरवभाऊ दगडे, आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत.
करून घ्यायचं ना. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिलभाऊ मोरे आपलं या ठिकाणी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. आयोजित भव्य रक्तदान शिबिर शिवराय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुळशी तालुक्यामध्ये एक अग्रेसर असणार आहे शिवराय प्रतिष्ठान मंडळ. सामाजिक बांधिलकीतून अनेक विविध उपक्रम मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षभरामध्ये आयोजन केलं जातं. गणेशोत्सवासारखा उत्सव एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मंडळ कायम सादर करत असतं आणि या मंडळाच्या या एक नाविन्यपूर्ण उपक्रमाने समाजाला एक वेगळी दिशा देणारा हा उपक्रम म्हणजे आजचा हा भव्य रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम. रक्तदान शिबिराच्या या यंदाचं हे 8वं वर्ष आहे. गेली 8 वर्ष सातत्याने शिवराय मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम या ठिकाणी घेत असतात. या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय सागरजी काटकर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय सचिनजी साठे यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे. आदरणीय कुणालाबा वेडे पाटील खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सन्मान्य कुणालाबा वेडे पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे व्यासपीठावर यायचे. सन्मान्य अनिलभाऊ मोरे कुंभार सर, सन्मान्य प्रमोदजी मांडेकर, सन्मान्य सौभाग्यवती सुचित्रा साठे, सन्मान्य श्री सागर पाडाळे, सन्मान्य श्री गोरख माजिरे, सन्मान्य मृणाली बेगडे, सन्मान्य नयन चोंदे, सन्मान्य श्रेया कंधारे, सन्मान्य संतोष नथू पवळे, सन्मान्य प्रज्योत राजेंद्र चौधरी आणि विराज संतोष गावडे, त्याचप्रमाणे आर्या संतोष आंग्रे यांना सर्व सत्कारमूर्तींना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं अशी आपणास विनंती आहे. सर्व सत्कारमूर्तींना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यायचं. कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होत आहे. कुंभार सर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान होत आहे. या ठिकाणी पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान्य बाळासाहेब चांदेरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मंडळाच्या वतीने. अध्यक्ष सन्मान्य संतोषदादा पवळे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान्य बाळासाहेब चांदेरे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. उद्योजक सन्मान्य अविनाशजी साकोरे आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. पिरंगुड गावचे माजी सरपंच सन्मान्य दिलीपराव गोळे आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. सन्मान्य संभाजी घारे आपलंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी
पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्मान्य सागरजी काटकर यांचा या ठिकाणी गणेश भाऊ मांडेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्मान्य सागरजी काटकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर बावधनगावचे माजी सरपंच आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्मान्य बबनरावजी दगडे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर मुळशी तालुका पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्मान्य सचिनजी साठे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. नवनजीत चरवड यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर मुळशी तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य सन्मान्य सखाराम बापू मारणे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मयूरजी मारणे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मुळशी तालुका पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्मान्य विजयभाऊ केदारी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय सतीश शेठ सुतार यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी विजयभाऊ केदारी यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान्य सचिन तापकीर आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे फिरंगुड त्याचप्रमाणे खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य कुणालाबा वेडे पाटील यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान्य सरोवर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान्य आदरणीय गौरवभाऊ दगडे यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान्य सतीश सुतार यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान्य सरपंच महापरिषदेचे अध्यक्ष सन्मान्य हनुमानजी सुर्वे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. मोहन शेठ आवळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य मोहनराव आवळे किरंबडगावचे माजी उपसरपंच माऊली गोळे आपले या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. कासारापणे गावच्या विद्यमान सरपंच सुवर्णताई मारणे यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे. सन्मान्य राजभाऊ मारणे आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत. सन्मान्य अनिलजी मोरे यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य आप्पासाहेब सुतार यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मयूरजी मारणे यांना विनंती की आपण आप्पासाहेब सुतार यांचा या ठिकाणी सन्मान करायचं आहे. सन्मान्य ऋषिकेश मारणे यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे. सन्मान्य ऋषिकेश मारणे श्रीराम तरुण मंडळाचे ऋषिकेश मारणे सन्मान्य पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्रजी इंगवडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मोहनराव आवळे यांना विनंती करून सन्मान करायचं आहे. पुढे जाऊन सन्मान करायचे. त्याचप्रमाणे पिरंगुड गावचे आदरणीय सरपंच सन्मान्य सुरेखाताई पवळे यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. गोगाव तंतामुखचे अध्यक्ष पोपटराव सनस आपल्या विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. सरपंच सुखदेव मांडेकर यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. मोहनराव आवळे यांना विनंती की आपण सन्मान करायचं आहे. सरपंच स्वर्णताई मारणे यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. माजी सरपंच ललिताताई पवळे ग्रामपंचायत सदस्य सुप्रियाताई धोत्रे यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. विवेक खैरे यांना विनंती कामून सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर यायचे.
बापू खानेकर, संदीप खानेकर, अभिजित वायकर यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती व्यासपीठावर यायचं. माजी उपसरपंच सन्मान्य माऊलीशेन गोळे यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचं. माजी सरपंच दिलीपराव गोळे यांना विनंती व्यासपीठावर यायचं. तिरंगूट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य राहुलजी पवळे मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं. सचिनजी तापकीर युवा नेते आपले या ठिकाणी मंडळाच्या विनंती आहे. दोन्ही मान्यवरांना आपण व्यासपीठावर यायचं. सत्कारमूर्ती आदरणीय दोंडीबा कुंभार सर आणि प्रमोदजी मांडेकर आपणास पुनश्च एकदा विनंती आपण व्यासपीठावर यायचं. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे सहर्ष स्वागत. सत्काराचा कार्यक्रम उपस्थित असलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. कातरखडचे सरपंच सन्मान्य दत्ताजी मालकोटे आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचे सन्मान करण्यासाठी. सन्मान्य नवनाथजी पाडळे, सुखदेवजी पाडळे आणि तेजस पाडळे यांचं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष. मुळशी तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन हनुमंतप्पा कुंभार आपले या ठिकाणी सहर्ष. ही गोष्ट आहे आणि या मुळशी तालुक्यामध्ये सतत विविध उपक्रमामध्ये मंडळ सहभागी असतं. तिरंगूळ ग्रामपंचायतीच्या वतीने 26 जानेवारीच्या दिवशी विशेष एक सन्मान केले जातात आणि प्रत्येक आदर्श मंडळ त्या ठिकाणी गावामधून या ठिकाणी निवडलं जातं. त्यामध्ये सुद्धा शिवराय मित्र मंडळाने विशेष निर्मल ग्राम पुरस्काराने मंडळाला सन्मानित झालं होतं. त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यामध्ये आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी आदर्श गणेशोत्सव स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये सुद्धा मंडळाचा कायम मंडळ त्या ठिकाणी क्रमांकामध्ये असतं. आणि विशेष म्हणजे शिवराय मित्र मंडळाच्या वतीने लक्ष्मीनगर परिसर व पिरंगुड गावामध्ये स्वच्छता मोहिमेमध्ये मंडळाचा अतिशय चांगल्या प्रकारे सहभाग असतो. त्याचप्रमाणे गावातील सर्वच कार्यक्रमामध्ये एक आगळं वेगळं स्थान या मंडळाने पिरंगुड गावामध्ये नव्हे तर मुळशी तालुक्यामध्ये एक निर्माण केलेलं आहे. त्याच अनुषंगाने या प्रतिष्ठानच्या वतीने मुळशी तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, शेतकरी, त्याचप्रमाणे क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आजच्या या सत्कारमूर्तींचं या ठिकाणी विशेष या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्मान्य शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख, सन्मान्य मुळशी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय बाळासाहेबजी चांदेरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी आपणास विनंती आहे. आपण व्यासपीठावर यायचे. माजी उपसरपंच सन्मान्य विलाजी आंबळे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पिरंगुट व्यापारी संघाचे
उपाध्यक्ष सन्मान्य विशालजी पवळे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. सन्मान्य पैलवान विक्रमजी पवळे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. मंडळ तिरंगोट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर व श्री शिवराय पुरस्कार 16/2017 असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या व्यवस्थापक अध्यक्षा, आपल्या तालुक्याचं भूषण मधुराताई भेलके, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य, माझे सहकारी सागर काटकर, पंचायत समिती सदस्य विजय केदारी, पंचायत समिती सदस्य सचिन साठे, उपस्थित असलेले ज्यांची नुकतीच पुणे जिल्हा शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाली असे नेते बावधनगावचे माजी सरपंच बबनराव दगडे, ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे मार्गदर्शक पुरस्कार देत आहे. आपण जर इतिहास पाहिला, आम्ही मला वाटतं नानासाहेब नवले अण्णासाहेब मोळे यांच्याबरोबर सुरुवातीच्या विद्यार्थी दशेच्या काळामध्ये फिरत असताना लक्ष्मणराव मारणे त्यांचे वडील यांना जवळून पाहिले. मी अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार करत असताना मुलं मुलांच्यावर चांगले संस्कार केले आणि त्यांच्या सगळ्या भगिनी पुण्यासारख्या ठिकाणी व्यवसाय करत असताना शिक्षण घेतलं आणि मधुराताईंनी एवढंच केलं नाही तर खारवड्यासारख्या खारवडे आपल्या तालुक्याचं एक देवस्थानी आणि सगळ्यांचं श्राद्धास्थानी त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम, एक ऐतिहासिक काम ताईंच्या माध्यमातून खारवड्याच्या परिसरामध्ये या निमित्तानं झाले. आणि म्हणून चांगला पुरस्कार देत असताना आपण एक आदर्श एका महिलेला पुरस्कार या निमित्तानं देत आहे. मी बरेच वेळा ताईंना बोलतो गेले अनेक वर्षापासून, कारण ज्यावेळेस मला वाटतं 2 टर्मच्या अगोदरची निवडणूक ज्यावेळेस आम्ही पंचायत समिती लढवली त्यावेळेस काँग्रेसचा उमेदवार ताईं ताईंकडे नानासाहेब नवलेंनी मला सांगितलं की तो एबी फॉर्म डायरेक्ट ताईंच्या नावाने भरून टाका. आणि त्यावेळेस सगळी तिकीटं मला वाटतं जिल्हा परिषदेची 3 आणि पंचायत समितीची 6 नानांनी एबी फॉर्म माझ्याकडे दिली होती आणि मधुराताईंचं नाव मी त्या एबी फॉर्मवर. एक चांगला निर्णय तुम्ही घेतला आणि सामाजिक कार्याच्या निमित्तानं आपण या परिसरामध्ये काम करताय. मी आपणाला विनंती करतो की आपण नुसतं खारवड्यापुरतं बघू नका. तालुका हा तुमचा आहे. तालुक्यामध्ये निश्चितपणानं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम करण्याची भूमिका घेतली पाहिजे. आपण खारवडे देवस्थानला 2 एकरची मला 2 एकर जागा मिळवून घेतली ना वन खात्याकडनं. या तालुक्यामध्ये अनेक देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. आणि म्हणून तालुक्यातल्या 4 ते 5 देवस्थानला, मग बापूजीबाचं देवस्थान असेल, तालुक्यातली वेगवेगळी देवस्थानं असतील, त्या देवस्थानला देवस्थानचा दर्जा मिळालेला आहे. आणि म्हणून वन खात्याची जागा आपण जर या मंदिरांना उपलब्ध जर करून दिली तर निश्चितपणानं खारवड्यासारखा विकास या त्या परिसरातल्या त्या मंदिरांचा झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या निमित्तानं वाटते. पुरस्कार आपण सगळ्यांनाच देणार आहात. मला वाटतं शंकर कांदारेंच्या चिरंजीवीचा या ठिकाणी श्रेया कांदारे तिचाही आपण पुरस्कार या निमित्तानं देतो आहे. खरं म्हणजे मुळशी तालुका वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढं जात असताना मुळशी तालुका कुस्तीगिरांचा तालुका म्हणून ओळखला जायचा पूर्वी. कैलासवासी मामासाहेब मोळांनी कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आणि तर आपण करणार आहोत. तुमच्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रतिष्ठानचं आणि सर्व व्यासपीठावर मान्यवरांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. सरपंच गुरवताई यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. किरंगुड गावच्या विद्यमान सरपंच मनीषताई पवळे यांना विनंती की आपण सन्मान करायचे. शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आणि विशेष पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर,
आणि समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींना, शिवराय प्रतिष्ठाननं गेले काही वर्ष रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी पाहिजे. सन्माननीय कैलाजी मांडेकर यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे. मृदुंगवादक सन्माननीय बाळासाहेबजी रानवडे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी सविताताई दगडे यांचा सन्मान सरपंच मनीषाताई पवळे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे. सन्मान्य शिवाजी मालपुटे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी सन्मान होत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 14वा क्रमांक मिळालेला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान होत आहे. कुमार विरा संतोष गावडे यांना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचे. हा सन्मान या ठिकाणी भोगाव गावचे विद्यमान सरपंच मधुकरजी गावडे आणि माजी सरपंच बाळासाहेब शेडगे यांना विनंती. आपण या ठिकाणी नवनजित चरवड यांना विनंती आहे की आपण हा कुमार विलास संतोष गावडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विरंगुड गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बांधवसाप गोळे यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. या ठिकाणी विराज संतोष गावडे महाराष्ट्र राज्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 14वा क्रमांक मिळाल्याबद्दल या ठिकाणी सन्मान होत आहे. कुमारी आर्या संतोष आंग्रे यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. सविताताई दगडे मनीषाताई पवळे सुरेखा पवळे यांना विनंती आहे की आपण सन्मान करायचं आहे. सविताताई दगडे मनीषाताई पवळे सुरेखाताई पवळे सर्वांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान करायचं आहे. सन्मान्य विजयराव मारणे सन्मान्य माजी सरपंच सचिनभाऊ मिरगे यांनाही विनंती आहे की आपण सन्मान देण्यासाठी पुढे यायचे. सन्मान्य सचिनभाऊ मिरगे सन्मान्य सविताताई दगडे यांच्या हस्ते यानंतर सन्मान्य माजी सरपंच संतोष कंतारे अनिल शेठ मोरे आणि दत्ताजी मारणे यांना विनंती आहे की आपण सन्मान देण्यासाठी पुढे. दत्ताजी मालपोटे यांना विनंती. सन्मान्य गणेशजी मांडेकर यांना विनंती आहे की आपण सन्मान देण्यासाठी पुढे यायचं. या ठिकाणी प्रज्योत राजेंद्र पैलवान प्रज्योत राजेंद्र चौधरी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. पिरामोड गावचे भूषण पैलवान प्रज्योत राजेंद्र चौधरी यांचा या ठिकाणी सरपंच महापरिषदेचे अध्यक्ष सन्मान्य हनुमानजी सुर्वे सन्मान्य संतोषजी कंधारे. यांना विनंती आहे की हा सन्मान द्यायचा आहे. सन्मान्य सुखदेव कोळेकर सन्मान्य सतीश सुतार या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मान द्यायचा आहे. हनुमान तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि आमचे बंधू सन्मान्य प्रगती शेतकरी संतोष नथू पवळे यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान्य कुणाल आबा वेडे पाटील सुखदेवजी मांडेकर सतीशजी सुतार या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. आपल्या मुळशी तालुक्याचं भूषण श्रेया शंकर कंधारे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी सरपंच मनीषाताई पवळे ललिताताई पवळे आणि सुरेखाताई पवळे यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सुप्रिया धोत्रे यांना विनंती करतो की आपण श्रेया शंकर कंधारे यांचा या ठिकाणी सन्मान करायचं आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन रावळे यांना विनंती आपण या ठिकाणी सन्मान देण्यासाठी पुढे जायचं आहे. सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आकाडे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. मांदडे गावच्या सरपंच अरुणाताई वीर यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत. या ठिकाणी विनंती आहे व्यासपीठावर यायचे. या ठिकाणी श्रेया शंकर कंधारे यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. तिरंगुड गावच्या सरपंच मनीषाताई पवळे माजी सरपंच दलिताताई पवळे सुरेखाताई पवळे संतोषदादा पवळे आणि मोहनराव आवळे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे.
श्रीरामगड गावचे माजी उपसरपंच सन्माननीय अंकुशजी ननावडे व्यासपीठावर यायचे आहे.